जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरातील धक्कादायक बातमी, मनपात आलेला कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। बेड मिळत नसल्यानं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल सायंकाळी नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आला होता, मात्र दुर्दैवाने त्याचा काल रात्री मृत्यू झाला। नाशिक मनपाच्या वतीनं रुग्णाला बिटको रुग्णालयात दाखल केले होते, परंतु काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळत नसल्यानं पॉझिटिव्ह रुग्ण मनपामध्ये येऊन बेड मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन केले होते। व्हेंटिलेटरची गरज असताना ऑक्सिजन बेड न दिल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। पहिले बिटकोला गेलो, बिटको मधनं झाकी हुसेनला गेलो, त्यांनी आम्हाला तिथून तिकडे जायला लावलं, तिथून मेडिकल कॉलेजला जायला लावलं, तिथून मेडिकल कॉलेजवाल्यांनी सांगितलं इथे बेड नाहीच आहे। मग आम्ही काल पूर्ण दिवसभर प्रायव्हेटमध्ये सरकारीमध्ये पूर्ण हॉस्पिटल पार सातपूर आनंदमलीपर्यंत फिरलो, पण कुठंच घेतलं नाही। मग आम्ही परत सिव्हिलपर्यंत आलो, सिव्हिलला तिथे एक ॲम्ब्युलन्स उभं होतं, त्यांच्याकडून ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन लावला त्यांना, आणि आरोग्य मंत्र्यांच्या इथे जाऊन त्यांना फक्त आम्ही मदत मागण्यासाठी गेलो होतो। तर ते काही आंदोलन वगैरे करायचा विषयच नव्हता आमचा, पण मग तिथे कोणीच आमचं काय ऐकत नव्हतं। तेव्हा जर त्यांनी ऍडमिट करून घेतलं असतं तर माझ्या आता हे भाचे माझे तर यांनी कोणाकडे बघायचं, आता हे असे झाले नसते विरोध, आता ही एकटी बाई यांचा कसं काय सांभाळ करणार, त्याचं फक्त आम्हाला उत्तर पाहिजे प्रशासनाकडून। आणि त्यांच्यावर ज्यांच्याकडून पण निष्काळजीपणा झालेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे। प्रशासनानी जी मदत नाही केली तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण आम्ही जर चार दवाखाने फिरण्याच्या नंतर यांनी जर का त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही उचललं तर त्यांच्यावर ऑब्जेक्शन उचलायला पाहिजे डिपार्टमेंटनी, आता ही कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। पॉझिटिव्ह रुग्णासोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली। काल माझे नातेवाईक त्यांना बेड भेटला नाही, तीन दिवसापासून फिरत होते, फिरल्यानंतर अखेर त्यांना एका नगरपालिकेमध्ये गेले। मी माझ्या कामानिमित्त नगरपालिकेला गेलो होतो, पाहिल्यानंतर तिथं गर्दी पाहिले, त्यांनी फोन केला भाऊ या म्हणून, मी गेल्यानंतर पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं ऑक्सिजन लेवल हे 36 होतं, त्यांनी ऑक्सिजन एक ॲम्ब्युलन्सवाल्याकडून मागून घेतलं, पण प्रशासनाने कुठेतरी त्यांचा भोंगळ कारभार लपवण्यासाठी माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय। ही घटना अत्यंत दुर्दैवी झाली असून त्या रुग्णास वेळीच उपचार मिळाला असता तर तो वाचला असता, याच ज्यांनी त्यावर वेळेवर उपचार दिले नाही असे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीच आम्ही पुढच्या सभागृहात करणार असल्याचं शिवसेना महानगर प्रमुख नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केली। वैद्यकीय अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, त्यांचं फेल्युअर निश्चितपणाने आहे, उलट ज्यांनी त्याला ऍडमिशन दिलं नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे, आणि ते निश्चितपणाने सभागृहामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये मागणी करतो। आयुक्तांचं ज्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी झालेलं आहे वैद्यकीय विभागाच्या बाबतीमध्ये ते अत्यंत तोडकं आहे, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्वतः त्या ठिकाणी MD सर्जन MS सर्जन त्या ठिकाणी असला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी PSM डिग्रीचा माणूस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट जमत नाही आणि कोरोनावरती ज्या पद्धतीने मात करायला पाहिजे ती त्यांना जमलेली नाही, हे महापालिकेचं प्रशासनाचं फेल्युअर आहे। जरी म्हटले तर एवढे बेड शिल्लक आहेत तेवढे बेड शिल्लक आहेत, परंतु आज रोजही 15 ते 20 फोन येतात की त्यांना बेड उपलब्ध होत नाही। आम्ही सातत्याने त्र्यंबके म्हणून वैद्यकीय अधिकारी नेमून दिले, त्यांच्याकडे सातत्याने फोन करतो की बेड उपलब्ध करून द्या, पण बेड उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे। त्यांची जी कृती आहे ती निश्चितपणाने निग्लिजन्स त्यामध्ये दिसतोय, त्यामुळे 304A त्यांच्यावर दाखल केला पाहिजे असा या मताचा मी आहे। तो सामाजिक कार्यकर्ता जर यांनी त्यांना ॲडमिशन दिलं असता ते चेक करावं, त्यांनी बिटकोला गेला होता का पेशंट, झाकीर हुसेनला गेला होता का, तिथले कॅमेरे असतील तर कॅमेरे चेक करावे, त्यांनी पेशंटला तिथं ॲडमिशन मिळालं नाही म्हणून तो महापालिकेच्या गेटवरती आला, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावं नाही का, त्यांनी केलेली कृती योग्य आहे त्याचं मी समर्थनच करेन। पॉझिटिव्ह रुग्णासोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी अधिक माहिती दिली। काल संध्याकाळच्या वेळेत महापालिकेच्या आवारामध्ये एक गाडीमधून पेशंटला आणलं, दीपक डोके म्हणून एक आहे ते, त्यांनी त्यांना आणलं होतं त्या पेशंटला, बाबासाहेब कोळे म्हणून, त्यांना ऑक्सिजन वगैरे लावलेलं अशा परिस्थिती होती आणि यांना कोविड झालेला आहे, यांना ॲडमिट करायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी तिथे स्टंट केला आणि त्यानंतर मग त्यांना त्यांना हरवण्यात आलं। तर ज्याला कोविड झालेला आहे जो पेशंट आहे त्याला सार्वजनिक ठिकाणी फिरवणे या अनुषंगाने 7 बजेपर्यंत कायद्यानुसार
भारतीय दंड विधान कायद्यानुसार सजग प्रयत्न केला या अनुषंगाने कोणाला खटला जनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक।